आगामी विधानसभेसाठी आता मोवियानं जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि आज मुंबईत मोवियाचा मेळावा पार पडणार आहे. षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, तर काँग्रेसनेही गेल्या काही काळात राज्यात निवडणुकीसंदर्भात आढावा घेतलेला आहे. त्यानंतर दिल्लीत राज्याच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली होती, त्यानंतरचा हा आजचा मेळावा पार पडणार आहे. तिन्ही पक्ष आगामी विधानसभा एकत्रच लढणार आहेत. या मेळाव्यात विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडेल आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. राज्यातल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आज पार पडत आहे. साधारणतः 11 वाजेच्या सुमारास ह्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यातले मुख्य जे आहेत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, याचबरोबर समाजवादी पार्टी असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असतील, जे छोटे पक्ष आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा षण्मुखानंद हॉलमध्ये होत आहे. तीनही पक्षाचे प्रमुख नेते आणि इतर घटक पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहे. त्याच अनुषंगाने या षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा होत आहे. निर्धार विजयाचा, महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या षण्मुखानंद हॉलचा परिसर जो आहे ते या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी असणार आहे. राज्यातले पदाधिकारी जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि 11 वाजेच्या सुमारास हा प्रमुख कार्यक्रम सुरू होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह मनोज कुलकर्णी, V24 मुंबई. तर हा महाविकास आघाडीचा मुंबईतला महत्त्वाचा आणि पहिला मेळावा.